स्नायू कसे बसलेले आहेत ह्युमन ॲनाटॉमीमध्ये, डोक्यावरती, कानाचे, डोळ्याचे स्नायू म्हणून पापण्या उघडतात म्हणतात, त्या ऑर्बिक्युलरी ऑक्युलर नर्व्स म्हणतात, गोल मसल असतो याला पण वेगळ्या नर्व डायरेक्ट मेंदूत नसतात, एक ऑप्टिक नर्व म्हणायची, तसेच एक इथे ॲब्ड्युसंट नर्व असते, ते ऑक्युलरी लॅटरलीचा सप्लाय करत असते, तुम्हाला त्या डीप नको लक्षात ठेवायला, पण अशी डोळ्याच्या मसलची रचना ही आपल्या डोक्याच्या त्यावरती स्नायू आहे, हे ओठांचे स्नायू आहेत, हे नाकाचे स्नायू तिकडना तिकडना असतात, म्हणून आपण जेव्हा मसाज करतो नाकाचं असं तिकडनं बदलायचं, चेहऱ्याचा मसाज करताना त्याच्या मसल्स प्रमाणे आपल्याला हे करायचं आहे, इकडनं इकडे करायचं आहे, म्हणजे हे दोन मसल्स असे होतात, किंवा आपण सर्क्युलर मसल इकडे म्हणतो, हा जो मोठा मसल आहे ना मॅट मंडिवलचे, त्यामुळे आपण गोल 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 मसाज करायचा असतो, त्याच्यानंतर ही त्यांनी रचना दिलेली आहे ही इसोफॅगस अन्ननलिका, अन्ननलिकेच्या पुढे असते ट्रॅकिया, ही ते ट्रॅकिया असते, म्हणजे आपण असं बघतो आम्ही